मला की देशातील एकमेव महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातील सरकार आहे, ज्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना, जो पॅडी ज्याला म्हणतो आपण भात उत्पादक शेतकरी आहे, या शेतकऱ्याचा हमीभाव हा 1868 रुपये आहे. 1868 रुपयामध्ये त्या शेतकऱ्याला धानाचा भाव मिळत असल्यामुळे त्याला प्रचंड नुकसान होत होतं, संकटात तो शेतकरी सापडला होता. म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून मागच्या वर्षीपासून हमीभावाच्या वर 700 रुपये त्याला बोनस रूपाने प्रति क्विंटल देण्याचा निर्णय आज मागच्या वर्षी घेतला आणि आजच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालेला आहे. आता शेतकऱ्याला 2568 रुपये हा हमीभाव मिळणार आहे, म्हणजे प्रति क्विंटल त्याला दर आता उपलब्ध होणार आहे 700 रुपये बोनस धरून. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानतो की धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा आधार. खरं तर आमच्या चंद्रपूरचे वित्तमंत्री असताना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वेता त्यांना कळल्या नव्हत्या, केवळ भाषण होतं, पण त्या जिल्ह्यातील आमच्या वित्तमंत्र्याला, माजी वित्तमंत्र्याला कळल्या नव्हत्या. पण अजितदादांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या बाळासाहेब थोरात आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी यांच्याकडे विनंती केल्यानंतर तो प्रस्ताव आज आला आणि धान उत्पादक शेतकऱ्याला महाविकास आघाडीच्या सरकारने प्रचंड अशी मदत, ही मोठी मदत आहे. आणि एवढा मोठा दर हा महाराष्ट्रातच मिळतो आहे, कुठल्याही इतर राज्यात एवढा मोठा, एवढी मोठी मदत किंवा बोनस हे कुठल्याही राज्यात दिलं जात नाही. हा एकमेव राज्य आहे तो महाराष्ट्र राज्य. किती शेतकऱ्यांना फायदा होणार, ह्याचा किती भार राज्य सरकारवर येणार? साधारणतः मागच्या वर्षी पाहिलं तर आपण 1250 कोटी रुपयाचा भार राज्य सरकारवर आलेला होता आणि साधारण तेवढाच भार या ठिकाणी 1250 कोटी रुपयाची ही एडिशनल मदत, हमीभावाव्यतिरिक्त बोनस रूपाची मदत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक, रामपूर जिल्ह्यातला काही भाग आणि इतर ठाणे जिल्ह्यात आहे, पालघर आहे, तो कमी आहे थोडासा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोकण किनारपट्टीचा या जिल्ह्याला त्याचा लाभ होणार आहे. आणि यावर्षी साधारणतः 1250 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदतरूपी मिळणार आहे. शेतकऱ्यांना फायदा ना, आता नक्की माझ्याकडे आकडा नाही, पण एकूण पाहिलं तर हा साधारणतः मला वाटतं की 1,07,00,000 शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. सर, एक मिनिट सर.